23 मेच्या निकालानंतर मोदी किंवा भाजपाचा कोणताही नेता पंतप्रधान नसेल. काँग्रेस आघाडी मित्रपक्ष एकत्र बसून पंतप्रधान निवडतील. 1977 सालची राजकीय परिस्थिती ही निर्माण होईल आणि देशातील सरकार गेले की महाराष्ट्रातही सरकार राहणार नाही असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. कराड येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी स्वतः भाजपचा कुणीही नेता देशाचा उत्तर जबरदस्त राजकीय विश्लेषण आहे. पंतप्रधान पुढचा हा विरोधी पक्ष आघाडी मधले जे पक्ष आहेत ते एकत्र बसून संख्याबळ आल्यानंतर बसून होती. त्याप्रमाणे 77 साली कुणीही नेता जाहीर न करता किंवा काही करता मोरारजी देसाई अशा अनेक उदाहरणं आहेत. कारण 2004 मध्ये देखील मनमोहन सिंगचं नाव होतं. त्यामुळे तशा प्रकारचं सरकार उभे होईल. हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार देशाचं सरकार मोदी सरकार केलं की महाराष्ट्र सरकार उपयोग राहणार नाही. कारण हे अपयश जे आहे ते भाजपचं अपयश आहे. दिल्लीतलंही आहे महाराष्ट्रातलंही.